हेलो स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, बिफोर दिस वी लर्न व्हाट इज वर्क एंड द डिस्प्लेसमेंट एंड द फोर्स। नाउ वी डिस्कस अबाउट द रिलेशन बिटवीन द वर्क एंड एनर्जी। सो लुक एट दिस पिक्चर्स। आई अप्लाइड ए फोर्स to a car, the car is displaced and work is done. During this process, the energy of bodies is transferred through a force into a car. यामध्ये मुलाची एनर्जी चे रूपांतरण बलामार्फत कार्यात झाले. Now take another example. Do all the friends have same capacity for running? No, everyone has a different capacity for running. सर्वांमध्ये सारखी क्षमता नसते. The capacity to perform a work is called energy. The unit of वर्क एंड एनर्जी आर द सेम, दैट इज द जूल। कार्य आणि ऊर्जेचे एकक हे सारखेच असते, ते म्हणजे जूल आहे. नाउ वी डिस्कस अबाउट ए फॉर्म्स ऑफ एनर्जी, त्यालाच आपण मराठीत ऊर्जेची रूपे असे म्हणतो. तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारच्या ऊर्जेचा वापर करत असतो. तर मग ती ऊर्जेची रूपे कोणती? तर देअर आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी सच ॲज मेकॅनिकल एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, केमिकल एनर्जी, हीट एनर्जी, इटीसी. सो वी लर्न अबाउट अ मेकॅनिकल एनर्जी. It is obtained from a machine or the position of an object or the motion of an object.